आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. उदगाव परिसरात सिमेंट पाईप व्यवसाय धोक्यात, वाळू उपसा बंदीचा परिणाम, व्यावसायिकांना फटका. शिरोळ तालुक्यातील उदगाव परिसरातील सिमेंट पाईप व्यवसाय धोक्यात आला आहे. वाळू उपसा बंदीचा थेट परिणाम या व्यवसायावर होत असून व्यावसायिकांना चांगलाच फटका बसत आहे. उदगाव परिसरात सिमेंट पाईपचा व्यवसाय गेल्या 40 वर्षापासून प्रचलित आहे, मात्र सध्या वाळू उपसा बंदीमुळे हा व्यवसाय धोक्यात आला आहे. त्यामुळे सिमेंट पाईप व्यावसायिक चिंताग्रस्त बनले असून या व्यवसायातील कामगारांवर बेकारीची कुऱ्हाड कोसळून उपासमारीची वेळ आली आहे. वाळूशिवाय पाईपला क्वालिटी येत नसल्याने मत येथील केशव कॉन्क्रीटचे मॅनेजर अनिल निकम यांनी महानकारी न्यूजशी बोलताना व्यक्त केली. महानकर न्यूजसाठी उदगावहून मोहन जमादार. आमच्याकडे इथे 20-25 कामगार काम करतात. सर्व कामगार हे लोकलचे आहेत. लोकलचे कामगारांना रोजगार खूप चांगल्या पद्धतीने आमच्या थ्रू दिला जातो. आधी खूप हेवीमध्ये काम होत होतं, आता थोडंसं आधुनिक पद्धतीनं लोडिंग करणे, अनलोडिंग करणे, त्यासाठी क्रेन वापरतो आपण. अशा पद्धतीने आपलं काम चालतं. कधी कामगारांना या पाईपच्या माध्यमातून कधी धोका पोहोचलेला तुम्हाला आठवते काय? नाही, अजूनपर्यंत तरी काही तसं झालेलं नाही आहे. खूप सुरळीतपणे चांगल्या पद्धतीने आमचा बिझनेस चालू आहे, आमचं वर्किंग चालू आहे. निकम साहेब, 20-25 वर्षापासून तुमचा हा उद्योग शेतकऱ्यांच्यासाठी आहे. मग शौचालयाच्या पायपा निघतात, शेतीला पाणी जायच्या पायपा निघतात, रस्त्यावरती गटारीच्या पायपा निघतात. हे सगळं करत असताना त्यावेळी वाळूची उपलब्धता चांगली होती. आज परिस्थिती काय आहे वाळूची? नाही, मागच्या काळामध्ये वाळू खूप चांगल्या पद्धतीने मिळायची, चांगल्या रेटमध्ये मिळायची. पण आत्ता जे वाळू बंद झालेले आहे, त्या वाळूचा परिणाम आमच्या सिमेंट व्यवसायावर खूप मोठ्या प्रमाणात झालेला आहे.